अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात तब्बल 16 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट म्हणून देण्यात आले आहे। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज हे अत्यावश्यक ऑक्सिजन मीटर देण्यात आले असून याप्रसंगी काल झालेल्या जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने डॉक्टर्स बांधवांना शुभेच्छाही देण्यात आल्या। कोरोना जरी कमी झाल्याचा वाटत असला तरी कोरोनाची तिसरी लाट ही भयंकर असणार असल्याची पूर्वसूचना WHO व डॉक्टरांकडून देण्यात आली आहे। मध्यंतरीच्या काळात ऑक्सिजनचा साठा व पुरवठा कमी प्रमाणात असल्याने प्रशासन, डॉक्टर्स आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागली। परंतु आता रक्षाताई खडसे यांनी भेट दिलेल्या ऑक्सिजन मीटरमुळे सर्वांनाच खूप मोठा फायदा होणार आहे। नागरिकांनी सुद्धा आरोग्याची काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे कोरोनाची परिस्थिती पाहता मास्कचा वापर करावा, गर्दी करू नये, तसेच वेळोवेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे असे आवाहन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी याप्रसंगी केले। यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, उल्हास पाटील, सुहास पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे, डॉक्टर हर्षल चांदा, कैलास पालवे, बाळू चौरे, सारंगधर माळी, जगदीश सोनार, आरोग्य सेवक, कर्मचारी उपस्थित होते। कालच डॉक्टर डे, जागतिक डॉक्टर डे होता, त्या निमित्ताने सर्व डॉक्टरांना मनापासून खूप शुभेच्छा देतो। आज आमच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून 16 ऑक्सिमीटर ते या रुग्णालयाला तालुक्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यामुळे खूप मोठा फायदा, आपण बघितलं मध्यंतरीच्या काळामध्ये ऑक्सिजनचे शॉर्टेज असल्यामुळे खूप मोठी धावपळ करावी लागली होती, त्यावेळेला रुग्णही जास्त होते, संख्याही त्यांची मोठी होती, त्यामुळे खूप मोठी धावपळ सगळ्याच प्रशासनाची, डॉक्टरांची असेल, रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची त्या ठिकाणी झालेली होती। परंतु आता रक्षाताईंनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून हे ऑक्सिमीटर या ठिकाणी दिलेले आहे, तर त्यामुळे जो ऑक्सिजनचा तुटवडा होता त्यावर आपल्याला निश्चित मात करता या ठिकाणी येणार आहे। आपण बघतोय की आता कोरोना हळूहळू कमी झालेला आहे, दुसरी लाट याची कमी झालेली आहे, परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता डॉक्टर्स वर्तवत आहेत, WHOकडून वर्तवला जातो आहे, आणि त्यामुळे सगळ्यांनी या संदर्भामध्ये अधिकाधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, गरज आहे। सर्व नियमांचं आपण तंतोतंत पालन करा, गर्दी टाळा, मास्कचा वापर करा, जे जे करण्यासारखे ते आपण सर्व करण्याची आवश्यकता आहे, गरज आहे। अन्यथा आपण बघितलं आहे की मध्यंतरीच्या दुसऱ्या लाटेनंतर किती हाल अपेक्षा आपल्या सोसावे लागल्यात, कुठेही मेडिसिन मिळत नव्हतं, ऑक्सिजन मिळत नव्हतं, वॉट मिळत नव्हते। मला वाटतं या सगळ्या गोष्टी टाळायचे असतील तर आपण सर्व जे नियम आहेत त्यांचं पालन सर्वांनी करावं, एवढंच आव्हान मी आपल्या सर्वांना करतो। पुन्हा आपले सर्व डॉक्टर्स आहेत, सर्व स्टाफ आहेत, टेक्निशियन आहेत, नर्सेस आहेत, त्यांना सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।